एकनाथ शिंदेंच्या बंडावर आदित्य ठाकरेंनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. 40 आमदार हे फक्त त्यांच्या जागेसाठी आणि पैशांसाठी गेलेत. सध्याचे मुख्यमंत्री हे मातोश्रीवर येऊन रडले होते, आपण भाजपसोबत जाऊयात नाहीतर मला अटक करतील, असं शिंदे मातोश्रीत येऊन म्हणाले होते. असा मोठा गौप्यस्फोट आदित्य ठाकरेंनी केलाय. हैदराबाद मधील एका मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरेंनी हे विधान केलं. 40 people have gone for their own seats, nothing else, and for the money. The chief minister, who's the current chief minister, has come and cried in a house because he was going to be arrested by a central agency, and he said, "I have to hop out of the BJP, otherwise they will arrest me." दरम्यान आदित्य ठाकरेंचं हे वक्तव्य सत्य असल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सुद्धा म्हणालेत. शिंदे महाविकास आघाडी तोडायला सांगत होते असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. तर आपण पाहतो या ठिकाणी संजय राऊतांनी सुद्धा आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याला दुजोरा दिलाय. मला जेलमध्ये जायचं नाही असं शिंदे म्हणाले होते असं राऊत सुद्धा म्हणाले. काल आदित्य ठाकरेजीने जे सांगितलंय, तुमचा जो प्रश्न आहे तो सत्य आहे की मला तुरुंगात जायचं नाही, मला जेलमध्ये जायचं नाही, मला अटकेची भीती वाटते असं मातोश्रीवरती येऊन सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर सांगितलं असेल तर ते सत्य आहे. कारण अशा प्रकारची चर्चा त्यांनी माझ्याशीही केली होती त्यावेळेला याच इथे या मैत्री बंगल्यावर माझ्याकडे मांडुपला. आणि आम्ही तेव्हा त्यांना वारंवार समजवत होतो, आपण प्रसंगाला सामोरं जाऊ, आपण लढणारे लोक आहोत, आपण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार आहोत. शरीर वाघाचं आणि काळी धुंदराचं हे काय शिवसैनिकाचं महत्त्व असू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाढीमध्ये शौर्य होतं, ते शौर्य आपण दाखवायला पाहिजे जर तुम्हाला दाढी असेल तर. पण तुम्ही घाबरून गेलात, इतरांनाही घाबरवलं. त्यावेळेला जे निघून गेले आमदार आणि खासदार, त्यातले जवळजवळ निम्म्या लोकांवरती ईडीच्या कारवाया सुरू होत्या, ते घाबरूनच गेल्या. आणि आता तोच प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सुरू आहे, सगळ्यांना माहीत आहे.